प्रथमतः आलेल्या सर्व कामोठावासी मुंबईकर मंडळी आणि पारनेर तालुक्यातून आलेल्या सर्व सभासदांचं मी प्रथमतः या संस्थेचे संस्थापक माननीय माजी आमदार विजयरावजी औटी साहेब, तसेच या संस्थेचे चेअरमन रामदासजी भोसले, व्हाईस चेअरमन औटी साहेब आणि सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रथमतः सर्व आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो. या संस्थेची ही 22वी शाखा आहे. मित्रांनो, या संस्थेची स्थापना 9 जानेवारी 1988 साली झाली. या प्रथम शाखेचं उद्घाटन माननीय आपल्या पारनेर तालुक्याचे भूषण माननीय अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालं व शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पण झालं. तसेच या संस्थेची घोडदौड अत्यंत चांगली आहे. तिचं मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हमध्ये रूपांतर 23/4/2010 साली माननीय या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयरावजी औटी यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या संस्थेची ठेव ही ठेवी 150 कोटीपर्यंत आहे व या संस्थेचे कर्ज वाटप 92 कोटीपर्यंत आहे आणि या संस्थेचा स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. या संस्थेची वसुलीसुद्धा 84% आहे. तसेच या संस्थेचा कारभार अतिशय निष्पक्षपणे विजयराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली चालतो. तसेच या संस्थेची ही 22वी शाखा आहे कामोठे येथे आणि याच्यानंतर या संस्थेची घोडदौड अशीच चालू राहणार आहे. पुन्हा वाशी येथे ठिकाणी, तसेच गुलाबा येथे ठिकाणी नवीन 2 शाखा खोलण्याचा संस्थेचा मानस आहे. या संस्थेचे संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि कर्मचारी अतिशय निष्पक्षपणे काम करतात. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा सेनापती बापट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पार्टनर यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं प्रस्ताविक संपवतो. तसेच या 22व्या शाखेचे उद्घाटन मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक मुकेशभाई चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच वैभव गायकवाड साहेब, नगरसेवक मुंबई, तसेच आपल्या नगर जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे बांधकाम समितीचे सभापती माननीय काशीनाथ दाते सर, तसेच बांधकाम व्यावसायिक मुंबई अविनाश वाघमारे, सर्व संचालक मंडळ व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात संपन्न होत आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व संचालकाच्या वतीनं, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या वतीने पुन्हा आभार मानतो आणि त्यानंतर थोडं प्रास्ताविक करते. या संस्थेचे संचालक नाना ज्येष्ठ संचालक आपण सर्वजण या ठिकाणी मुंबई नगर आपल्या तालुक्याचे बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून आम्ही काही आशेने या ठिकाणी आपल्या मुंबईकर आपली ज्या ऑपरेटिव्ह मंडळी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या या ठिकाणी आपल्या संस्थेचं आज आपण 22व्या शाखेचं उद्घाटन करत आहोत. फर्स्ट एक पाहता या संस्थेमध्ये ही संस्था म्हणजे 88 रोजी आपल्या महाराष्ट्राचं भूषण महाराष्ट्राच्या आधारे आणि आपल्या महाराष्ट्राचं भूषण दुसरं माननीय शेतकरी पवार साहेबांच्या आपण पाहता 9 जानेवारी 1988 साली या उद्घाटन केले. त्यानंतर साधारण 2010 या सर्वच प्रकल्प संस्थेचं आम्ही मल्टी स्टेटमध्ये विसर्जन केले आहे. मल्टी स्टेटमध्ये रूपांतर केलं आहे आणि मी सन 1988 पासून मी आजपर्यंत या संस्थेमध्ये संचालक आणि काम पाहत आहे. तसंच मागचे चॅनलच्या आम्ही संचालक
असे सर्व संचालक या ठिकाणी या आपल्या काकी उद्योजक या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या आदरणीय संस्थेचा कारभार आम्ही निष्पृष्टपणे माननीय विद्यावती यांच्या ठिकाणी या संस्थेचं जी पहिली शाखा आम्ही उद्घाटन केलं त्या संस्थेचा कारभार त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या योगदाने आजपर्यंत त्या संस्थेचं मोठे आम्ही उपक्षात उभा केलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी आमच्या संस्कृती विश्वास ठेवून आपण या ठिकाणी आपल्या गावाकडचे जे मंडळी आहेत तसे तिथले काही जे तुमचे स्थानिक मित्रमंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या संयुक्त एकत्र येण्यासाठी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा. आपले या ठिकाणी ठेवीचे जे पैसे आहेत ती सुरक्षित राहतील अशी मी संचालकांना चेअरमन साहेबांच्या या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये या संस्थेचं भवितव्य मजबूत करण्यासाठी आपण उभे करणे आम्हाला साथ द्यावी. म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी आपल्या विनंती करतो आणि या ठिकाणी आमच्या संस्थेचे सर्व संचालक चेअरमन साहेब कलेक्टर साहेब आणि सर्व संचालक सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहकार्य स्वागत करतो. आणि आम्हाला या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी संस्थेचं प्रतिदिन चांगल्या प्रकारे उद्योग करण्यासाठी संस्थेचं भवितव्य उद्योग करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी. आपल्याला कधीही गिरवट वाटप केले जाईल या संदर्भामध्ये मी आपल्याला गवाही देतो आणि संस्थेच्या वतीने आपले धन्यवाद. आज आपण सेनापती बापट मल्टीकेअर कॉपरेटिव्ह सोसायटीच्या 22व्या शाखेचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते मुकुलभाई चौधरी गायकवाड साहेब दाते सर वाघमारेजी आणि सर्व सर्वांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही. सर्व जगताप साहेब आणि सर्व संचालक मंडळ म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण थोड्या छोट्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि आपण आमच्या या संस्थेला वेळी मदत करालं त्याबद्दल मला आपल्याबद्दल अपेक्षा आहे. मी आपलं फारसं जास्त काही सांगणार नाही कारण बरंचसं सर्वांनी आपल्या संस्थेबद्दल माहिती सांगितलेली आहे सर्वांना माहिती आहे. म्हणून आपला फार जास्त वेळ न घेता आपण आलात आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज बँकेचं आपण सर्व 22व्या शाखेच्या उद्घाटननिमित्त उपस्थित राहिलो आहोत. अतिशय आनंद होतो की आपल्या पारनेर तालुक्यातल्या राहणाऱ्या व्यक्तींनी सगळ्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी मिळून नवी मुंबईसारखा जे की आता इंटरनॅशनल दर्जावरती येणार आहे नवी मुंबई एअरपोर्ट त्या स्थितीत त्या जागेवरती आपली एक गावाची ओळख म्हणून ही सेनापती बापट मल्टी स्टेट बँकेचं शाखा 22व्या शाखेचं उद्घाटन केलं. मनापासून मी सर्व संचालक मंडळ चेअरमॅन व सर्व सदस्यांचे आभार प्रकट करतो आणि असंच आपली बँकेची वाटचाल पुढं चालू राहू द्या. माझ्यातर्फे काही कधीही काही सहकार्य लागलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी वाशीमध्ये असतो. मी पण पारनेर तालुक्याचा रुई छत्रपती गावातलाच एक रहिवासी आहे आणि वाशीमध्ये मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं नगरसेवक आहोत. आणि चेअरमन साहेबांच्या आशीर्वादामुळे हा योग आला की आपल्या सगळ्या गावाच्या माणसांना एक भेटायचा योग आला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार प्रकट करतो आणि अशीच आपली उन्नती होत राहू ही ईश्वर छत्री प्रार्थना करतो आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सेनापती बापट मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीच्या 22व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी ज्यावेळेस मी ही जागा घेतली त्यावेळेस माझ्या डोक्यात एक कल्पना मुळातच होती की आपण इथे एक सोसायटी आणावी. आणि 2 वर्ष मी भरपूर प्रयत्न केले. लॉकडाऊन कोविड याच्यामुळे काही शक्य झालं नाही आणि ते स्वप्न माझं जे होतं ते साकार झालं आणि आपल्या तालुक्यातली सोसायटी इथे आली हा मला फार मोठा अभिमान आहे. कारण ॲक्च्युली मी दुसऱ्या संस्थेसाठी आमचे प्रयत्न चालले होते परंतु ही अभिमानाची गोष्ट की आपल्या माझ्या तालुक्यातली जिथे माझा जन्म झाला आहे त्या पारनेरमध्ये त्या पारनेरची संस्था इथे येते आणि एक बँकिंग इंडस्ट्रीमध्ये मी काम करीत आहे. 38 वर्ष मी बँकेत काम करत आहे. माझं जे काही सहकार्य लागणार आहे किंवा माझ्यावर थोडाफार काही अनुभव असेल या संस्थेसाठी मी पूर्ण देणार आहे. संस्थेला जे जे काही माझ्याकडे जी मदत लागेल ती सगळ्या प्रकारची जे काही असेल मदत ती सर्व मदत मी देईल.
त्याचप्रमाणे या संस्थेची आज 22 शाखा आहे. आणखी आता त्यांनी सांगितलं की 2 शाखा मुंबईमध्ये ओपन करतायत. या सर्व शाखा आणि या संस्थेच्या बरोबरीसाठी मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे या संस्थेला मी आज 1 लाख रुपयाचं डिपॉझिट पण या ठिकाणी देऊ इच्छितो. ते त्यांनी स्वीकार करावा आणि संस्थेच्या बरोबरीसाठी शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.